नमस्कार मंडळी सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत आणि त्यांच्या छोट्या बुकेसाठी जर आपण काहीतरी घरातच बनवलं तर त्यांना सुद्धा खूपच आवडेल तर आज मी तुम्हाला एक वाटी मक्याच्या कणसापासून झटपट होणारी स्नॅक्स रेसिपी बनवून दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी मक्याची कणीस घेतलेले आहेत हे मक्याची कणीस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यानंतर जाड चालूबंद चालूबंद करून वाटून घ्यायचं हे जाडसर वाटायचे एकदम बारीक याची पेस्ट बनवायची नाही तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मी जाड वाटून घेतले आहेत आता एका प्लेटमध्ये किंवा बॉलमध्ये काढून घ्यायचे तर मी एका प्लेटमध्ये हे सगळे मक्याचं कणीस वाटलेलं काढून घेतले आहे आता यामध्ये काही आपण पदार्थ घालणार आहोत तर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर एक बारीक चिरलेली शिमला मिरची एक बारीक किसलेला गाजर घालायचा आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा मी इथे काश्मिरी मिरची पावडर घातली आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता एक चमचा चाट मसाला आणि थोडीशी आमचूर पावडर एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा एक उकडून घेतलेला बटाटा मी मॅश करून घातला आहे एक चमचा मीठ घालायचा आहे म्हणजे चवीप्रमाणे घालायचं आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे मी ते तांदळाचं पिठाचा वापर केला आहे तांदळाचं पीठ सुरुवातीला कमी घालायचं आणि गरज लागेल त्याप्रमाणे यामध्ये आपण ॲड करायचं तर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आणि याचा छान एक गोळा तयार करून घ्यायचा तर मी इथे थोडंसं पातळ वाटतंय मिश्रण म्हणून अजून एक चमचा मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचा एक गोळा बनवून घ्यायचा म्हणजे एक पीठ मळतो तशा पद्धतीने आपण हे सगळं एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन एक पॅटीस आपण बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने सहज हे पॅटीज बनवले जातात तर सगळे पॅटीज अशाच प्रकारे बनवायचे आता हे थोडेसे हातावर दाबून घ्यायचे म्हणजे याला पॅटीजचा आकार द्यायचा तुम्ही पाहू शकता किती मस्त हे पॅटीज तयार झाले आहेत अशाच प्रकारे बाकीचे पॅटीजसुद्धा मी बनवून घेतलेले आहेत आता हे पॅटीज मस्त तळून घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये फक्त चार ते पाच चमचे तेल घातले आहे जास्त तेल घालणार नाही आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला डीप फ्राय करायचे तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता पण शॅलो फ्राय केले तरी छान तळले जातात तर सगळे एक एक पॅटीज आपण यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर छान मिडियम गॅसवर शॅलो फ्राय करायचे आहे लो टू मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर आतमध्ये कच्चे राहतात आणि वरतही फक्त वरून शिजले जातात तर थोड्या वेळाने हे पलटायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा छान याला पलटून घ्यायचे आणि हे शॅलो फ्राय करून घ्यायचे तर मी गॅस इथे लो टू मिडियमच ठेवलेला आहे मुलांना हे खायला फारच आवडतील मक्याच्या कणसाचा नाश्ता इतका टेस्टी बनतो की तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आता दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा पलटायचे आहे आणि सगळ्या बाजूने पलटून पुन्हा एकदा शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही हे पॅटीज बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला मुलांना भूक लागली तर तुम्ही असे शॅलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून देऊ शकता झटपट बनले जातात जास्त वेळ सुद्धा लागत नाही पुन्हा एकदा याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने परत हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटात हे पॅटीज बनवून तयार होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले कुरकुरीत आणि क्रिस्पी असे शॅलो फ्राय पॅटीज तयार झालेले आहेत तर तुम्ही हे पॅटीस एकदा नक्की ट्राय करा मुलांना खूपच आवडतील खायला तर खूपच टेस्टी लागतात आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे हे पॅटीज तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चट्टीबरोबर देऊ शकता मुलांना सॉस फार आवडतो तर तुम्ही सॉसबरोबर हे दिले तर ते आवडीनेच खातील तर तुम्ही पाहू शकता याला कलर खूपच मस्त आलेला आहे आणि आतूनसुद्धा एकदम परफेक्ट शिजले गेलेले आहेत तर शॅलो फ्राय करूनसुद्धा हे खूप छान बनतात एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद